बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अनिल देशमुखांसंदर्भातली. अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. ऋषिकेश यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार आहे, त्यामुळे आता अनिल देशमुखांपाठोपाठ त्यांच्या मुलालाही त्यांच्या मुलाच्याही अडचणीमध्ये वाढ झाली आहे. तर अनिल देशमुख यांची काल ईडीकडून 4 तास चौकशी कर अनिल देशमुख यांची काल ईडीकडून 4 तास चौकशी करण्यात आलेली आहे. दुपारी वैद्यकीय चाचणी करून आणल्यानंतर ही चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत ज्या शेल कंपनीमार्फत पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय, त्याबाबत ईडीकडून देशमुखांना प्रश्न विचारण्यात आल्याचं कळत आहे. या चौकशी दरम्यान देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंग हे देखील उपस्थित होते. अद्याप सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याची माहिती इंद्रपाल यांनी पत्रकारांना दिली आहे.